शुभ सकाळ मित्रांनो, आज तुमच्या पुढे सादर करतोय एक कविता। खूपच सुंदर, अर्थपूर्ण आणि भावपूर्ण कविता आहे। कवितेचे लेखक कोण आहेत मला माहित नाही, पण या कवितेचे सारे श्रेय त्या लेखकाचे आहे। कसा आहे ना, एक कागदाचं पान असतं, श्री लिहिलं की पुजलं जातं, प्रेमाचे चार शब्द लिहिले की जपलं जातं, काही चुकीचं आढळलं की फाडलं जातं, एक कागदाचं पान असतं। कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं, कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं, कधी भिरभिर बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं, आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं, एक कागदाचं पान असतं। जे लेखकाच्या लेखनीला हात देतं, जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं, जे व्यापाराच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं, आणि हो वकिलासोबत कोर्टात गेलं की साक्षही देतं, एक कागदाचं पान असतं। पेपरवेट ठेवलं की एकदम गप्प बसतं, काढून घेतलं की स्वच्छंदी फिरतं, आणि कशात अडकलं तर फडफडायला लागतं, एक कागदाचं पान असतं। ज्यावर बातम्या छापल्या की वर्तमानपत्र बनतं, प्रश्न छापले की प्रश्न पत्रिका बनतं, विवाहाचं निमंत्रण छापलं की लग्नपत्रिका बनतं, तर कधी कधी आदेश संदेश लिहिले की तेच टपालही बनतं, एक कागदाचं पान असतं। माणसाच्या जीवनात आणि त्यात खूप साम्य असतं, एक कागदाचं पान असतं। जन्माला आला तर बर्थ सर्टिफिकेट असतं, निधन झालं तर डेथ सर्टिफिकेट असतं, एक कागदाचं पान असतं। जर आपल्याला ही सुंदर कविता आवडली असेल तर ई गुरु चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद, धन्यवाद।